आई ओ आज काय आहे जेवणामध्ये? अरे आज केलंय हा बघ, भात झाला आणि कोळंब्या होत्या, आंबा, म्हणजे आंबा कोणता, कैरी, कैरी कैरी आज मिठातला नाही, मिठातला नाही. अच्छा परवा होत आणलेलं, रस्सा भारी झालाय. ऍक्च्युली ना तुला सांगू आई, आपण काय चुकतो, आपण गरम गरम दाखवतो ना म्हणून सगळ्यांना वाटते ना रशाला तरी नाही येत किंवा बघा. अरे मी वेगळा प्रकार पण केला आज. हो का, थंड झाल्यावर बघ ना कसं मस्त तरी पण दिसते आणि जाडसर पण होतो. असं आज काय केलं वेगळा प्रकार? तेलावर मसाला टाकला. एका बाईंनी सांगितलं होतं का तेलावर मसाला टाका, मी तसाच टाकला. आणि आज काय झालं, निवट्या आहेत पण पान नाही कुठे सापडलं केळीचं. मग आपलं माझ्या पद्धतीने मी हा बघा पातोडा, पातोडा नाही बोलू शकत त्याला, ह्याला पातोडा नाही बोलू शकत. काय काय टाकलं ह्याच्यामध्ये? ह्याच्यात टाकलंय मसाला, हळद, गरम मसाला, लसूण आल्याची पेस्ट आणि वाटण, लिंबू पिळून टाकलंय, थोडंसं तेल टाकलंय त्याच्यात. तुला एक सांगू का, तुलाच नाही तुम्हाला सगळ्यांना, की निवट्यांची ना एक आठवण आहे. आम्ही ना दोन अडीच वर्षापूर्वी हा व्हिडिओ केला होता निवट्यांचा आणि त्यात आमच्या पद्धतीने दाखवलं होतं आणि इतका तो व्हिडिओ व्हायरल पण झाला होता आणि ट्रोल पण झाला होता. कारण की ह्या निवट्या जिवंत आणल्या जातात आणि मग नंतर टोपामध्ये घेऊन मीठ टाकून त्यांना मारल्या जातात. म्हणून यावेळेला म्हटलं नको असं दाखवत. तुम्हाला बघायचं असेल ना तर जुना व्हिडिओ आहे, लिंक हवी असेल तर मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही चेक करा. तर ह्या त्या निवट्या आहेत, दिसायला खूपच वेगळ्या दिसतात त्याच्यामुळे, पण खायला भारी ना, कडक बघ ना किती झालं. निवट्याला काय बोलतात बघ, बघून द्या. आमच्या इथे निवट्या म्हणतात त्याला, तुमच्या इथे काय म्हणतात सांगा. आणि तुम्हाला हे किंवा हे काय बघायचं असेल तर कमेंट करून सांगा, मग पुढच्या वेळेला मी दाखवेन. आज तर दाखवलं नाही कोणाला. आता जेवायला ओवीला, ओवीला जेवायला देते. ओवीचं ताट बघ किती सुंदर आहे. ताट ताट कुठून आणलं होतं का कोणी कोणी विचारते ना, कुठून रंजितने आणलेलं. ओवीला निवट्या नको देऊ सांग. रंजिता आंबाचा पाठा नाही घेतला, कशी विसरली. एक घेऊन जा त्याच्यामध्ये देते. तेच करते, बाईला नाही जाणार. सुगंध कसला येतोय, चिकन मसाला टाकला काय? नाही रे, गरम मसाला. असं वाटत चिकनचा रस्सा केलाय. बाबू रंजिता हा पाठा घे, तुला जरा कणमणल्यासारखं होते ना. नाही तू नको, तू खाऊ हा घे, याच्यातला पाठा काढून घे. कच्चा आहे, होय तुला कच्चा नाही आवडला, आंबट असतो ना. नाही आंबट लागतो तो. किती क्यूट आहे रंजिता, जरा चेहरा दाखव. वा वा वा, डोळे तर बघा, डोळे बघा. आणि 20 तासाची शूटिंग करून रंजिता आली पहाटे 6 वाजता, बरोबर. सकाळी 9 निघाले होते आणि हे लोक पोहोचले सकाळी 6 वाजता. आज कसं वाटतंय? हालत खराब आहे. मराठीतला नंबर 1 चॅनल आहे झी मराठी आणि त्याच्यावर जेव्हा मामाला बोलवलं जाते ना ती खूप मोठी गोष्ट असते. आणि मी ऑप्शन दिला होता, तिकट आहे का, ऑप्शन दिला होता की परत या फिरून, पण नाही, काम इज काम. आपण कमिटमेंट केलेलं आहे, कमिटमेंटला मागे नाही हटायचं. आणि आपल्या मराठीतल्या मोठ्या मोठ्या ब्लॉगर्स होत्या ज्यांच्या रेसिपी बघून तुम्ही फॉलो करता नेहमी, अशा ब्लॉगर होत्या. कोणत्या तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत उद्याच्या व्हिडिओत पाहायला मिळणारच आहे सगळ्या. पण तू सकाळी आली तेव्हा फुल एनर्जी मध्ये होती 6 वाजता. मग आता काय झालं? ते एनर्जी ह्याच्यासाठी होती कारण की पेन किलर खाली होती संध्याकाळी आणि झोप नाही मिळाली ना, खूप जास्त दुखायला लागलं ना, पेन किलर खाली होती. पॉवर असेपर्यंत ओके होतं सगळं, मग झोपली त्याच्यानंतर मग उठताना अजून जास्त डोकं झालं. आणि रोन कसं आहे ना, दिवसाला किती पण माणूस काहीही करू शकतो, पण रात्री ज्या टायमाला झोपायचं आहे त्या टायमाला झोप पाहिजेच. बरोबर, ती झोपच नाही अख्खी रात्र मिळाली ना, मग ते तसं होते. बरोबर, थकवा जाणून येतो. जेवणाचं वगैरे जेवलीस का वेळेवर? बघ म्हणून तुला ना मी पाहिजे जोडीला, मी असलो का तुला सगळ्या वेळा पाळतो. ही मला एक सोडत नाही आणि याच्यामुळे मी आता कुठे जात नाही. बरोबर आहे ना, उपाय कुठे घेतले तुला त्रास होईल. भात आणि मच्छी आणि ही आजारी वगैरे नाही आहे, हिला फक्त त्रास झालाय त्याच्यामुळे. काय मच्छी खातेस बरं, नाही तर असं काय नाही. पोटात काहीच नाही, गरमागरम जेवली का बरं वाटेल तुला. आंबा आहे म्हणून तिला सांगितलं. तू जेव्हा आता आरामात का असलं तुला विचारतो मी, तुम्ही दोघी जेव्हा एन्जॉय करा. आणि आई तुला माहिती आहे कधी नव्हे ते झी मराठीने बघ 2 बॉक्स गिफ्ट दिलेले आहेत.
आणि तू अनबॉक्सिंग कर का रंजिता, तू अनबॉक्सिंग कर काय बघ जरा याच्यामध्ये। हे उघडू का आधी? हा कुठला पण हे केपरच आहे, काहीतरी गिफ्ट आहे, दुसरं गिफ्ट उघडच आहे, उघडच आहे। पहिलं काय आहे दाखव, जसं दिसते ते काय बघ बरं, गोड लिंबू लोणचे केपरा फूड्स आणि चटणी आहे का, शेंगदाण्याची चटणी दिली आहे मला पण येते समजते, गरम मसाला, अरे वा गोडा मसाला, तुला जे पाहिजे सगळं मिळालं। कशात टाकायचं आहे गरम मसाला? नेक्स्ट आहे उपवास भाजणी, उपवास मिक्स। नेक्स्ट आहे थालीपीठ भाजणी, अरे वा नाचणी सत्व, साखर आणि वेलची युक्त नाचणी सत्व। नेक्स्ट पुढचं आहे उसळ मसाला, वा नेक्स्ट सांबार मसाला, आमटी भाजी मसाला, बापरे केवढे मसाले, तवा पुलाव मसाला, यातलं काय काय करेल ती रंजिताच करेल, चिकन जसं पावभाजी मसाला नाही पावभाजी आहे आणि माझी आवडती, चला माझ्यासाठी पण काहीतरी आहे लसूण चटणी, लसूण आणि शेंगदाणा चटणी मला खूप आवडते। वा हे बघ रंजिता, अय रंजिता हे बघ किती दिलंय काय काय, सगळे मसाले आहेत आणि चटण्या आहेत, केप्र फूड्स। चला आता हे गिफ्ट काय बघूया जरा, प्रेमाची गिफ्ट आहे ना जी मराठीकडून, अरे बापरे काय, अरे एक अजून आलं, एक अजून आलं वस्तू आपल्याकडे, मला वाटते ना हे असेल पाणी तापवायचं, इलेक्ट्रिक केटल। वा तुम्ही विचारत होते ना आई पाणी कशात गरम करते, हे बघा हे आहे आमच्याकडे ऑलरेडी, आणि एक अजून आलं ग्रीन शेफचं स्विफ्ट इलेक्ट्रिक केटल, पाहिजे ग्रीन टी प्यायला सांगितलं तुला याच्यामध्ये, एक वर्षाची वॉरंटी, चलो बढिया आहे। कशाला उघडतो? नाही राहू दे, थँक्यू जी मराठी छान छान गिफ्टसाठी, झालं जेवून बरं वाटलं, ठीक आहे तू जा तू जरा आणि गोळी खा बरं वाटलं। थँक्यू सो मच सगळ्यांना, जी मराठीला आणि मराठी सगळे जण भेटले होते त्यांना सगळ्यांना, छान वाटलं सगळ्यांना। उद्याच्या व्लॉग मध्ये बघा तुम्ही, बरं वाटलं जेवल्यावर, आता एक नंबर जाऊ म्हणजे काय, आंबा होता कैरी कोळंबी तर एक नंबर टेस्ट असते। तुमच्यासाठी एक गिफ्ट मागवलंय मी, तुमच्यासाठी काय हे बाजूला ठेवून द्या आता, आई खोल जरा खोल तू पण लावून जोर लगाते, खायला आहे का काय? नाही खायचं नाही, रेनीचे काहीतरी खोल फुसफुस रेनीचे, तुला एक आईला एक कल्याणीला तीन द्यावं लागतील कल्याणीला, उघडा ना सुगंध, तू मार्शील अंगावर तेव्हा येईल ना सुगंध त्याच्या, दाखव इथे असं नाही इकड्या हे घ्या हात वर करा, इथे मला वाजवू दे सुगंध सुगंध आला मस्त आहे ग, त्याला बघू दे इथे लाव, हे बरं वाटते पण तुला, तिसरा कुठला तिसरा भारी आहे, अगं गुगल पे वर पेमेंट केलं ना तर ऑफर होती त्याच्यामध्ये मिळाले मला ते डिस्काउंट मध्ये, मग मागवले तिकडून, हा लाईट आहे म्हणजे बायकांचे आहेत असं, लेडीज आहेत लेडीज आहेत, दाखव मी दाखवतो तुला या हे बघ, हा पण मस्त आहे, हा छान आहे। चला मंडळी आता आमची मॅडम तू उठल्या पण बाकीचे आमचे वीर सगळे झोपलेले आहेत, कुठे आलं नाही अजून, आता वाजले दोन, एक एक करून येतील, आणि आईनी त्या दिवशी काय बनवलं होतं, एकशे पी म्हणजे वाड्याचं कालवण आणि कोळंबीचं काय बनवलं होतं ना, खाडीची कोळंबी आणि कांदा, तर ते फुटेज आहे माझ्याकडे, आजचं नाही आहे तीन चार दिवसापूर्वी बनवलं होतं, तर आता तुम्ही ते बघून घ्या आणि भेटूया आपण उद्या सकाळी 9 वाजता झी मराठीच्या व्हिडिओ सोबत म्हणजे सेटवरच्या व्हिडिओ सोबत। ओके मंडळी बाय बाय। आई आज काय वाड्या, वाड्याचं कालवण एक शिपी झालं पण तू उकडून घेतलं हो, आणि बघ ना जरा पण घाण नाही रे, अजिबात नाही,
धुतल्या मस्तपैकी पाच सहा पाण्यात काढून टाकायची ना, एक काढते एक शिप्पी सांगतात त्याला मागे पण म्हणून दाखवलं आणि हा पीठ लावून करणार आहे. अच्छा जाड कालवण झालं. किती 100 रुपयाचे होते का हे? 100 रुपयाचे. हे का पाणी हे त्याच्यात टाकायचं जर आपण काय. हा मी हे टाकलं तू रोबर? हो तेल टाकले. ठीक आहे हे अर्ध्या म्हणजे एक शिपीच्या एक शिपीचं कालवण करते. तिसऱ्या ठीक आहे. त्याला लागणारं साहित्य आहे हे मी जिरं आणि काळी मिरी घेतलं आहे ठेचून, एक टॅमॅटो घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि पीठ टाकणार आहे त्यात मी थोडीशी चिंच घेतलं आहे आणि पीठ टाकणार आहे आणि मसाले आपले बस. चला चला स्टार्ट कसं करणार आता? आता पहिल्यांदा लसूण टाकते. अच्छा तेल तापलंय चांगलं. हो टॅमॅटो पण लगेचच टाकला मी. आता हे जिरं आणि हे काळी मिरी हे टाकते. लसूण लगेच करपतो. मसाला टाकू आपण, एक चमचा मसाला टाकलाय घरगुती लाल मसाला, एक छोटा चमचा हळद, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला आणि मीठ चवीप्रमाणे. आता हे आपल्या तिसऱ्या उकडवून घेतलं का तू? हो आधी उकडवून घेतले ना. चवीला खूप आवडतात. जास्त आणायला पाहिजे होतं माझं चुकलं, ते 100 अंड्याचे 200 आणायला पाहिजे. आणि थोडंसं मी गरम पाणी टाकते. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आज झाकण ठेवत नाही, बघूया. हळद कमी टाकायची असं पण बोलले कोणीतरी. हळद पण आज कमीच टाकली मी. हो झाकण पण नाही ठेवत. किती वेळ आता? आता थोडा वेळ होऊन जाईल लगेच उकळलं की लगेच आपलं. तर ते पण सांगते ना तुम्हाला, पीठ टाकणार आहे मी थोडंसं, जाडं कालवण करणार आहे. 5 मिनिटात आपण पीठ आणि हे टाकूया चिंच. आजी मस्त उकळलेली आहे. आता त्याच्यात आपल्याला पाऊस पण चालू झालेला आहे हे बघ ना, जोराचा फटकारा आला. हा आता काय करायचं आहे? आता हे मी चिंचेचं पाणी घेतलंय, त्यात मी एक चमचाभर तांदळाचं पीठ घेते आणि ते आता पातळ करायचं मस्त. म्हणजे चिंचेचं पाणी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतले, थोडं कालवण जाड होते हे गठ्ठे ठेवायचे नाही अजिबात, नाही तर मग भाजी गठ्ठे गठ्ठे होतात सगळे. हे बघा सगळे गठ्ठे जर निघाले आहेत. आता आपण हे टाकूया वाड्याच्या कालवणात. अगदी 5 मिनिटात बघावं तरी जाड कालवण होईल. आता आपण सुरुवात झाली. किती वेळ शिजवायचं? फक्त 5 मिनिटं. लगेच बाजूच्या गॅसवर ठेवू आणि कोळंबी म्हणजे कोलंबट आणि कांदा ती पण भाजी करते फ्राय. हे बघा वाड्याचं कालवण झालंय, ते आता आपण ह्या साईडला ठेवू. आता मी करते कोळंबट. हे बघा काढीचं कोळंबट, काढीचं कोळंबट आहे. एवढंच मिळालं, जरा उशिरा गेलो ना आम्ही, एवढंच मिळालं. मग म्हटलं वांग्यात घालून दाखवलं तुम्हाला, शेकटा शेंगा घातल्या, आता म्हटलं कांदा आणि कोळंबट फ्राय करते, तेही करते तर बघा म्हटलं. चला चला तेल टाकलं. हो तेल टाकलंय, बघू बरं आपण ते तापलं का बघूया. हां हात पण होतो एका बाजूला. बस कळलं
तेल तापले, आता आपण लसूण घालू आणि सोबतच कांदा पण घालते. हा मीठ टाकते. टोमॅटो पण टाकून देते. झाकण मारते आणि 5 मिनिटं ठेवूया. कांदा टोमॅटो शिजले नाहीत व्यवस्थित. तू सांगतो ना, एवढा कशाला कांदा घेतलाय बघ, तेवढसा कांदा झाला तो. आता आपण मसाले घालू. घरगुती मसाला. घरगुती मसाला. हळद, काश्मीरी मिरची पावडर, थोडासा गरम मसाला टाकते. तर फक्त 2 मिनिटं आपण ठेवूया, लगेच कोळंबी कोळंबट टाकून देऊ. फक्त 2 मिनिटं. ओके. चला, 5 मिनिटं झाल्यात. मसाला पण मस्त लागलाय. आता आपण हे बघा कोळंबट कोळंबट टाकूया. आणि एक अख्खं लिंबू घेतलंय मी, ते त्यात पिळून टाकूया. लिंबू टाकलंय ना, आता जरा व्यवस्थित घाटवळू आणि परत 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवूया आणि मग गॅस बंद करूया. 5 मिनिटं झाल्यात. ही भाकरी सोबत खायला मस्त लागते. मग आणि दाणे पण दिसतात ना रोहन, 2-2 दाणे प्रत्येकाला. 2-2. हा असं. चला, भाजी पण झालेली आहे. प्रत्येक जेवला नाही तरी पण घरात कोथिंबीर टाकत नाही बघा. हो ना. तर मग हे आपलं कोळंबी आणि कांदा फ्राय झालेली आहे. हे आहे वाट्या पण झालेल्या आहेत. वाट्याचं कालवण आणि भात पण झालेला आहे. चला चला, तर मी आता गॅस बंद करते.